आणि आता जाऊयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. युक्रेनमध्ये आजही अनेक विद्यार्थी अडकून पडलेत. प्रामुख्यानं युक्रेनच्या वेगवेगळ्या भागात शिक्षणाकरता गेलेले विद्यार्थी परत येण्यासाठी विविध मार्गाने धडपडत आहेत. आणि आपल्यासोबत असाच एक परतलेला विद्यार्थी आपल्यासोबत जोडला गेला आहे, ऋषभ देवरे. युक्रेनच्या ओडेसा इथे हा विद्यार्थी अडकून पडला होता. ऋषभ, घरी पोहोचल्यानंतर कसं वाटतं आहे आता? तर चांगलं वाटतंय सर, सुटकेचा निश्वास होतोय. बरं, अजून तुझे काही सहकारी किंवा तू ज्यांच्यासोबत शिकत होतास असे कोणी तिथे अडकून पडलेत का? नेमके कुठल्या भागात अडकून पडलेत? सर वर नॉर्थ साइडला सुमी म्हणून कॉलेज आहे, हो, तर त्या भागातले काही विद्यार्थी आहेत अजून अडकलेले. बरं जिथं मी होतो माझ्या माहितीत तर ओडेसा मधलं नाहीये कोणी अजून अडकलेला, बरं पण नॉर्थ भागातले आहेत. बरं. पण मग आता आता ज्या दोन शहरांमध्ये रशियानं म्हटलं आहे की आम्ही एक तात्पुरता आणि एक छोटासा युद्धविराम घेतो, तर त्याच्यामुळे या सुमीतल्या विद्यार्थ्यांना काही शक्यता आहे त्यांना, कारण रशियाची बॉर्डर जास्त जवळ आहे. सर आहे शक्यता, परंतु मला वाटत नाही की तसं काही कोऑर्डिनेशन होत आहे काही. बरं, तू इकडे आलास तेव्हा कसा आलास? कुठल्या बॉर्डरला गेला होता? तिथे कोण होतं? भारतीय दूतावासाचे अधिकारी किंवा कोणी केंद्रीय मंत्री होते का? आणि कसा प्रवास होता हा सगळा? सर मी राहतो ओडेसाला, साऊथ साइडला येतो. हो, माझ्यापासून मोल्दोवा हा देश जवळ होता आणि तिथून रोमानिया ही अंतर पण जवळ होतो, परंतु मोल्दोवा त्यावेळेस भारतीयांना हे नव्हतं, त्यावेळेस एंट्री नव्हती विदाउट विजा, तर त्यामुळे मला वरच्या भागातून रोमानियाला जावं लागलं. तर हे जवळ साधारणतः 800 किलोमीटर अंतर होतं, तर आम्ही एक बस बस हायर केली आणि त्याला म्हणजे भरपूर 4 पटीने पैसे देऊन आम्ही निघालो त्यासाठी. आणि हे जवळ साधारणतः 10 तासाच अंतर होतं, पण मध्ये बरेच मिलिटरीचे चेक पोस्ट वगैरे ट्राफिक यामुळे जवळपास 25 तास आम्हाला लागले होते बॉर्डर बसच्या जवळ जायला. प्रवासाला. बॉर्डर ओडेसा ते सिरेट ही रोमानियाची बॉर्डर आहे, हो, तिथे जाण्यासाठी. बर. पण मग या सगळ्या दरम्यान तुमचा वकिलातीतल्या कोणत्या अधिकाऱ्याशी संपर्क होता का? किंवा तुम्हाला या सगळ्या प्रवासामध्ये किंवा आधी जे 2 दिवस तुम्ही सगळे अडकून पडला होता तिथे जेवण खाण वगैरे या सगळ्याची काही व्यवस्था होती का? सर जेवण तर आम्हाला आम्ही म्हणजे पूर्व कल्पना असल्यामुळे जरा स्टोअर केलेलं होतं, बर तर ते पुरलं. पण परंतु आम्ही जो एम्बसीशी कॉन्टॅक्ट केला होता, तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही बॉर्डर पर्यंत या आणि आम्ही तुमची मदत तिथनं करणार, आम्ही तुम्ही जिथं आहात तिथं मदत नाही करू शकत. तर हे या समजून आम्ही बॉर्डर पर्यंत गेलो, पण बॉर्डर वर पण माहिती नाही, पण कोणीही प्रतिनिधी नव्हतं, तर त्यामुळे बॉर्डर वर अतिशय घुळका होता. म्हणजे हजारो विद्यार्थी तिथे जमलेले होते आणि तिथं एंट्री मिळण्यास पण भारतीयांना प्राधान्य मिळत नव्हतं, कारण त्यांच्या काही असतील टर्म्स, पण ते भारतीयांना प्राधान्य मिळत नव्हतं. युक्रेनचे जे नागरिक आहेत त्यांना प्राधान्य मिळत होतं, बर. तर त्यामुळे तिथं म्हणजे मी स्वतः बॉर्डरवर गेल्यानंतर 1 दिवस बॉर्डरवरच उभं होतो बर आणि असे मला तिथं विद्यार्थी भेटले की जे 3-3 दिवसापासून तिथंच उभे होते. बर तर सर हे बॉर्डर वरचं जे होतं थांबणं हे सगळ्यात अवघड होत, कारण वातावरण अतिशय -7 वगैरे असं होतं आणि बर्फ वगैरे पण पडत असे. बऱ्याच मेडिकल इमर्जन्सीज पण विद्यार्थ्यांना झाल्या. तिकडं हो थांबून जावं लागल्यात. हो हो बरं. पण मग आता कितव्या वर्षाला तू वृषभ शिकत होता? आणि तिथे काही जण विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या कॉलेजने सांगितलं होतं की तुम्ही जर का सोडून गेलात तर तुमच्या शिक्षणातला खंड पडेल आणि तुमचं शैक्षणिक नुकसान होईल, त्याला आम्ही जबाबदार नाही. तू कुठल्या वर्षाला शिकत होता? तुझ्याबरोबरचे असे सगळे जे विद्यार्थी परतले त्यांना आता काही स्थानिक विद्यापीठांनी काही सांगितलं आहे का? परतीची शक्यता धूसर दिसते. सर मी लास्ट इयरला होतो 6व्या वर्षाला आणि माझे फक्त 2 महिन्याचं कॉलेज आणि 1 महिन्याच्या म्हणजे 1 महिन्याचा गॅप देऊन एक्झाम असे 3 महिने राहिलेले होते फक्त. तर आम्हाला सांगितलं होतं की जे तुमचा जो शेवटचा पेपर असणार आहे तर तो होणार ऑफलाईन होतो, तर तो ऑफलाईनच होणार आणि त्या आधी पण एक प्री ऑस्की म्हणून अशी एक्झाम होते, तर ही बरं. पण होणार. मग जर मी जर आणि त्यावेळेस कॉलेज ऑफलाईन चालू होतं, ज्यावेळेस परिस्थिती पूर्ण ढासळलेली नव्हती, त्यावेळेस बरं. मी जर त्यावेळेस निघून गेलो असतो
आणि जर काही झालेलं नसतं तर ऑफलाईन माझे तिकडं ऍबसेंट लागल्या असत्या. त्या कारणामुळे मला जे फायनल पेपर असतो जो एक्झिट टेस्ट असते किंवा ऑस्की, तर ते हो, मग त्या 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 एक्झामला मला अपेअर नसतं होता आलं. पण तर ही मग अडचण आहे. ऋषभ, असे असे किती विद्यार्थी असतील फायनल इयरचे किंवा सेकंड लास्ट इयरचे की जे अगदी परीक्षेच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी घडल्या, युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली, प्रत्यक्षानंतर युद्धच सुरू झालं आणि आता त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाणार? सर वाया जाणं हे तर अजून अजून सांगू नाही शकत, कारण कॉलेजकडून असे काही इन्फॉर्मेशन नाही आली. सध्या तर म्हणजे काही 15 दिवसासाठी कॉलेज ऑनलाईन केलेलं आहे युद्ध बरं, परिस्थिती बघून, परंतु अजूनही असं सांगितलं नाही की त्यांनी की आम्हाला येण्याची गरज नाही किंवा काय. अजून पण मी असंच कन्सिडर केलेलं आहे की मला परत 1 महिन्यानी किंवा 2 महिन्यांनी परत जावं लागणार एक्झाम देण्यासाठी. एक एक दोन प्रश्न शेवटचे फक्त. पहिला प्रश्न असा की परतीच्या मार्गावर आत्ताची जी काही दृश्य आपण पाहतो, कुठे ड्रोनना हल्ला होतोय, कुठे रशियन सैन्य हे शहरापर्यंत पोचलंय किंवा शहराच्या वेशीवर पोचलंय आणि गोळीबाराच्या घटना होत आहेत थेट, असे काही प्रसंग तू स्वतः बघितलेस? हो सर, 24 तारखेला ज्यावेळेस ओडेसा शहरावर जे नेव्हीच्या ज्या शिप्स असतात तर त्याने एअर स्ट्राईक झालेली, तर हो, याचे आवाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऐकू आले ज्यामुळे सगळे विद्यार्थी खूप घाबरले होते. त्याचबरोबर 24 तारखेला रात्री फायरिंग ही होत असे आणि 25 तारखेला सकाळी मी ड्रोन बघितलं खिडकीतनं आणि त्या ड्रोनवर जे युक्रेनचे जे अँटी डिफेन्स मेकॅनिझमचे जे अटॅक आहे तर हे बघितले होते. तर त्यावेळेसही खूप मुलं घाबरलेले होते. 25 तारखेला आणि शहरामध्ये पूर्ण रणगाडे वगैरे फिरत असे. त्याचबरोबर जे फायरिंगचे आवाज होते तर ते अतिशय घराच्या अतिशय जवळ होत असे. त्यावेळेसही भीती होती की काही सिव्हिल वॉर होऊन कोणी घरात घुसून काही काही घडू नये असं. तर बर, त्यामुळे आम्ही सगळे म्हणजे खिडकी पासून दूर तर या किचन मध्ये किंवा बाथरूम मध्ये लपलेलो होतो. आणि कारण बंकर्स बंकर्स अवेलेबल होते पण जे हॉस्टेल मधले विद्यार्थी होते त्यासाठी होते, परंतु आम्हाला बंकर्सची सुविधा नव्हती कारण नव्हती. आम्ही बघितले बर होते बंकर्स, पण युक्रेनच्या लोकांनी आम्हाला कॉपरेट नाही केलं, त्यांनी म्हणजे येऊ नाही दिलं ते. बर बरं, एक शेवटचा प्रश्न आता. सुमीमध्ये जे काही विद्यार्थी अडकलेत, यात तुझे कोणी थेट मित्र आहेत का? तुझा त्यांचा संवाद आहे का? आज त्यांनी एक व्हिडिओ रिलीज केला आणि म्हटलंय की आता आम्ही इथून सगळे बाहेर पडतोय, इथून पुढे भगवान भरोसे, जगलो वाचलो तर भेटू. सर मी पण जे म्हणजे युनिव्हर्सिटीजचे जे ग्रुप असतात त्यावरच इन्फॉर्मेशन दिली, कोणी माझा पर्सनल मित्र नाही तिकडं. बरं, पण या विद्यार्थ्यांचे पुढचे 72 तास हे प्रचंड महत्त्वाचे असतील, प्रचंड तणावाचे असतील, महत्वाचे अनेक अडचणींचे असतील. हो सर, नक्कीच बॉर्डर क्रॉस करेपर्यंत त्यांना प्रचंड टेन्शन असेल, त्यानंतरचा प्रवास हा जरा चांगला होईल. बॉर्डर क्रॉस करे असेपर्यंत टेन्शन तर असणार. ऋषभ, तुझ्या बोलण्यात थोडासा तणाव अजूनही जाणवतोय दोन्ही कारणाने. एक तर ते सगळं तू अनुभवलंयस, पाहिलंयस तुझ्या डोळ्यांनी, म्हणजे संस्कृतमध्ये सुभाषित आहे युद्धस्य कथा रम्या, पण त्या ऐकायला छान वाटतात, अनुभवायला त्या फार भीषण असतात आणि त्याची दाहकता तू पाहिलीस. आपण अपेक्षा करूयात की लवकर परिस्थिती इथली सगळी व्यवस्थित होईल आणि सुमीमधले सुद्धा अडकलेले विद्यार्थी आपले परत येतील. धन्यवाद आणि तुला शुभेच्छा. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.